आपल्या प्रशासकीय सेवेत चांगली कामगिरी करून नावलौकिक वाढवणारे अभियंता विजय कुमार ठुबे हे सेवानिवृत्त झाले आहे. पुण्यातल्या अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या गौरव सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच त्यांच्या खात्यातील सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. अपार मेहनत, चिकाटी, जिद्द यासारख्या अनेक गोष्टी अंगीकारत अहमदनगरमधले इंजिनियर विजयकुमार ठुबे यांनी बरीच वर्ष शासनाची प्रामाणिकपणे सेवा करून लोकांसमोर एक आदर्श निर्माण केला. दिनांक 31 ऑक्टोबरला विजयकुमार ठुबे हे शासकीय सेवेतून निवृत्त झालेत. त्यांनी शासकीय सेवेत आणि सामाजिक कार्यात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचा यथोचित नागरी सत्कार आणि ग्रंथप्रकाशन सोहळा रविवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पुण्यात पार पडला. पुण्यातल्या पद्मावती रोडवरील अण्णाभाऊ साठे सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे होते. आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपट पवार, खासदार उल्हास दादा पाटील, कैकाडी महाराज मठाचे रामदास महाराज जाधव यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी विजयकुमार ठुबे यांच्या हस्ते 25 लाख रुपयांची देणगी जिजाऊ सृष्टीच्या ट्रस्टी रेखा खेडेकर आणि सुजाता ठुबे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यासाठी विजयकुमार ठुबे यांच्या कुटुंबियांकडून 5 लाख रुपये तर गौरव समितीने 20 लाख रुपये गोळा केले होते. अहमदनगर जिल्हा मराठा सेवा संघ आणि मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं विजयकुमार ठुबे आणि सुजाता ठुबे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी या समारंभ प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्यामधून आणि मग मी पूर्वस्मृतीमध्ये गेलो. आपल्याला सर्वप्रथम संस्कार कोणी केले? आपल्या आईवडिलांनी केले. त्याच्यामुळे कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर कोणा विषयी? आपल्या आईवडिलांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. परंतु आज आईवडिलांच्या पाठोपाठ माझे जे 5 भाऊ बहिणी आहेत आणि माझा धाकटा भाऊ पण आहे, यांनी पण मला आईवडिलांसारखेच या ठिकाणी संस्कार दिले. त्यांच्या प्रति प्रथमता कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून आईवडील नाही परंतु सर्व माझे मोठे बंधू प्राध्यापक वसंतराव, त्यानंतरचे बंधू विलासराव, त्यानंतरची माझी बहीण लताताई आवारी, त्यानंतरची बहीण माझी चित्राताई बोरुडे आणि धाकटा भाऊ डॉक्टर शरद ठुबे यांनी माझ्या संस्कार घेतले. आणि म्हणून सर्वात आमची जी थोरली बहीण आहे तिचं वय आज 70 वर्ष आहे, सुशेला झंझार, तिला या ठिकाणी बोलून तिला नमस्कार सगळ्यांच्या समोर केलं तर माझं मला समाधान वाटेल. म्हणून कृतज्ञता जी आई वडील आणि माझी भाऊ बहीण आहेत त्यांच्याविषयी मी कृतज्ञता ती या ठिकाणी व्यक्त केली. त्यानंतर मला जे सांगितलं माझ्यावर जे काही संस्कार केले असतील ते माझ्या शासकीय विद्यानिकेतनने. आपण चित्रफितीमध्ये पाहिलं असेल उल्हास पाटील हा माझ्या शासकीय विद्यानिकेतनचा, आता चित्रफितची काही तुम्ही पाहिलं असेल, आमचा जे एक शाळकरी बंधू आहे दत्ता पाटील म्हणून नाशिकचा, त्याने ही चित्रफित तयार केली. याला पैसे लागले नाही बंधून, काही लागले नाही, काही नाही. कार्यक्रमाकडे पाहू नका. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेले 30 वर्ष आम्ही सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे की आपला छोटा मोठा कौटुंबिक काहून एखादा कार्यक्रम होत राहायला पाहिजे. याची सुरुवात आपल्या घरापासून करा, कुटुंबापासून करा. लेकरांचं असेल, आई वडिलांचं असेल, बायकोचं असेल, जवळच्या काही नातेवाईकाचं असेल, एखादं चांगलं काम आपण भरभरून तोंड भरून का होईना त्याची स्तुती करणं गरजेचं आहे. गरज नाही की तो कार्यक्रम मोठा काही मोठ्या हॉलमध्येच झाला पाहिजे, त्याच्यावर काही मोठा खर्च केला पाहिजे अशातला काही भाग नाही आहे. परंतु त्यातून आपण घडत असतो हे पुन्हा पुन्हा लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला आम्हाला काय चाललंय जगामध्ये ते समजतं. आपण एकत्र येतो, एकत्र बसतो, एकत्र विचार करतो, चर्चा करायला लागतो आणि ज्याला माझा प्रतीकने एक्सपोजर होतो तो तुम्हाला मिळत असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. कोणाबद्दल चांगलं बोलणं हे त्याच्या किती फायद्याचं आहे याच्यापेक्षा नेहमी आपल्या फायद्याचं असतं लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे पप्पांनी अजून मोठी सगळ्यात मोठी दिलेली आम्हाला देणगी म्हणजे ते म्हणजे निर्व्यसनी राहणं. व्यसन करायचंच असेल तर ते ज्ञानाचं आणि पुस्तकांचं करा, बाकी कुठल्याही गोष्टीचं व्यसन. आणि जे आम्ही प्रत्यक्ष बघत आले जे बघितलेलं असतं ते माणूस हे जे असे संस्कार आहेत हे प्रत्येक वेळेस सांगावे नाही लागत, बोलून करायचे नसतं, ते वागण्यातनं आम्ही उचलत असतो. तर ते पहिल्यापासून बघत आलेलो आहे. आणि सरकारी सेवांबद्दलचा सकारात्मक एक दृष्टिकोन, बहुतांश वेळेस मी बघतो की सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलांचा सरकारविषयीचा एक अप्रोच असतो तो काही प्रमाणात निगेटिव्ह असतो की नको ही सर्व्हिस नको. परंतु पप्पाने आम्हाला तसं कधी तसा दृष्टिकोनच दिला नाही. मी आजपर्यंत सरकारी सेवा म्हणजे लोकांची कामं करता येतात म्हणून मिळणारी एक संधी असंच बघत आलेलो. मला सरकारी सेवेनी कायम अट्रॅक्ट का केलं तर सरकारी सेवेमधला ती गाडी तो बंगला ह्याचा कधीच जास्त अट्रॅक्शन पडलं नाही, कारण ते वागण्या बोलण्यातनं दोघांच्या पण कधी दिसायचं नाही. जसं चिनूने प्रत्यक्ष मांडलं तिथं की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, परंतु आम्हाला माहिती आहे की पप्पा कशा पद्धतीने काम करणार. म्हणजे माझ्या मनात तर काही मला किंतु राहिलेलं नाहीये की ते लोक म्हणतात आता पूर्ण वेळ समाजासाठी काम करतील, इथून मागे पूर्ण वेळ समाजासाठीच काम करायचं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून ठुबे यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी
मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले होते. सभागृह गर्दीनं तुडुंब भरलेला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.